राज्यातल्या मंत्र्यांनी विमानतळावर राज्य सरकारचे वर्षाला साधारण 2 कोटी 10 लाख रुपये खर्च केलेत. मंत्र्यांच्या या उधळपट्टीत राज्यात खरंच काटकसरीचं धोरण अवलंबलं जात आहे का याविषयी शंका निर्माण होईल अशी स्थिती आहे. राज्याच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी मंत्र्यांना विमान प्रवासाची मुभा आहे. त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे केला जातो. मंत्र्यांना विमानासोबतच रेल्वे आणि एसटी प्रवासही उपलब्ध आहे. राज्यातले मंत्री मात्र एसटी रेल्वे यांच्यापेक्षाही विमान प्रवासालाच प्राधान्य देत आहेत. एकीकडे राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, प्रशासनाला काटकसर करण्याचा सल्ला देण्यात आलाय, तरीही मंत्र्यांची मात्र विमान प्रवासाची उधळपट्टी सुरूच आहे. राज्य सरकार मंत्र्यांच्या विमान प्रवासावर वर्षाला साधारणतः 2 कोटी 10 लाख रुपये खर्च करत आहे. गेल्या 3 वर्षांची ही आकडेवारी आहे 6 कोटींच्या घरात. विमान प्रवासावर सर्वाधिक खर्च करण्याचा पराक्रम केलाय वनमंत्री पतंगराव कदम यांनी. पतंगरावांनी 42,40,000 रुपये खर्च केले. पतंगरावांसह खर्च करणाऱ्या पहिल्या 10 मंत्र्यांमध्ये अनिल देशमुख, राधाकृष्ण विखे पाटील, फौजिया खान, नारायण राणे, डॉक्टर नितीन राऊत, सुनील तटकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश. विमान प्रवासाची खर्चिक उड्डाणं घेणाऱ्या मंत्र्यांची ही माहिती पहा. डॉक्टर पतंगराव कदम वनमंत्री 42,40,000. अनिल देशमुख अन्न व नागरी पुरवठा मंत्री 39,54,000. राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री 36,04,000. फौजिया खान शालेय शिक्षण राज्यमंत्री 32,48,000. नारायण राणे उद्योगमंत्री 31,29,000. डॉक्टर नितीन राऊत रोहयो मंत्री 28,93,000. सुनील तटकरे जलसंपदा मंत्री 26,88,000. बाळासाहेब थोरात महसूल मंत्री 24,95,000. जयंत पाटील ग्रामविकास मंत्री 21,97,000. जयदत्त क्षीरसागर सार्वजनिक बांधकाम मंत्री 20,83,000. शिवाजीराव मोघे सामाजिक न्याय मंत्री 19,73,000. राजेंद्र दर्डा शालेय शिक्षण 19,29,000. छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम 18 लाख. सरकारतर्फे शासकीय विमान आणि हेलिकॉप्टरचीही सोय असताना मंत्र्यांनी अधिक खर्चिक विमान प्रवास केल्याचं स्पष्ट झालंय. अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळवली. विमान प्रवासावर किती खर्च करावा याची मर्यादा आखण्यात आली. राज्याची आर्थिक स्थिती सुरळीत नसताना हा खर्च राज्याला झेपणार आहे का याचा विचार करताना मंत्री दिसत नाहीयेत. दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.